सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। मला शेतकऱ्यांचा प्रश्न माहित आहे, ते सोडवण्यासाठी मला आमदार म्हणून निवडून द्या, असं जाहीर आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केलं। कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात त्यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल्याने सिंधुदुर्गचं राजकारण ढवळून निघालंय। त्यामुळे विधानसभेचं रणशिंग फुंकणारे सतीश सावंत चांगलेच चर्चेत आहेत। विधानसभा निवडणूक लढवण्यासंबंधी चर्चेत असलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत पाठवा असं आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। शेतकऱ्यांशी संबंधित कृषी विषयक काही प्रश्न जिल्हा परिषद सभागृहात सुटणारे नाहीत। हे प्रश्न सुटण्यासाठी वरच्या सभागृहाची म्हणजेच विधानसभेच्या सभागृहाची गरज आहे। त्याकरिता तुमची मानसिकता तयार करा। तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मला वरच्या सभागृहात पाठवण्याची व्यवस्था करा। त्या प्रश्नांचे मला चांगले ज्ञान असल्याने मी निश्चित आपल्याला न्याय देईन, असे ते म्हणाले। पण आज मी पाहतोय की आमच्या सिंधुदुर्गातल्या म्हणण्यापेक्षा आम्ही शेतकरी जागरूक नाही आहे, कारण आमच्याकडे उठाव होत नाही आहे। हे जर पश्चिम महाराष्ट्रात घडलं, आज शेतकऱ्यांचं हेच भात आता रब्बी म्हणून खरेदी चालू झाली की नाही मला माहिती नाही आहे। रब्बीची खरेदी जर डॉक्टर साहेब चालू झाली तर रब्बीमध्ये 1750 रुपये फक्त रेट मिळतो आहे, रब्बीला 500 रुपयाचा बोनस मिळत नाही आहे। म्हणजे 500 रुपये शेतकऱ्याचं नुकसान हे तर झालेलंच आहे। आणि ज्या शेतकरी गावागावात 1200 रुपयाने आज जे काही भात विकत आहेत त्याही लोकांचं माझ्या माहितीप्रमाणे 1000 रुपयाचं नुकसान होत आहे। पण आज आपण विषय शेतकऱ्यांचं जे आहे, काही वेळा दुःख होतं की फार मोठं नुकसान, कारण ह्याच्यामध्ये संघाच्या हातात भात खरेदी करणे संघाच्या हातात राहिलेलं नाही आहे। संघ हे त्यांच्या आज या ठिकाणी केंद्र झालेले आहे, पण मार्केटिंग फेडरेशन म्हणजे सरकारने त्यांना वेळी जे काय तुम्ही म्हणताय की ज्या दिवशी त्याची भात कापणी झाली, भाताची त्या ठिकाणी सर्व गोष्टीची पूर्तता झाली की मला वाटतं ऑक्टोबर महिन्यापासून भात खरेदी चालू झाली पाहिजे। कुडाळ मालवण हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला। मात्र 2014 निवडणुकीत नारायण राणे सारख्या मास लीडरचा पराभव करत शिवसेनेचे वैभव नाईक जायंट किलर ठरले। मात्र आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या मताधिक्यात झालेली घट, अगदी राणेंनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतरही सेनेच्या मागे उभा राहिलेला मालवण मधील मतदार यावेळी मात्र राणेंच्या बाजूने उभा राहिल्याने शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यासाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल। असं असतानाच याच मतदारसंघात सतीश सावंत यांनी कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात विधानसभेचं रणशिंग फुंकल्याने सिंधुदुर्गच्या राजकारणातील चर्चांना मात्र चांगलंच उधाण आलंय।